कराड शहर हे खरे तर कोकणाचेच प्रवेशद्वार म्हणाले जाते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान नेत्यामुळे कराड शहर हे प्रसिद्ध आहे. कराडचा कोल्हापूर नाका म्हणजे कराडचे नाकच समजले जाते. कोल्हापूर नाक्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार असे नाव असून आय लव कराड असे दिमाखात लिहिलेले सिम्बॉल देखील आहे. परंतु या सगळ्या देखण्या स्वरूपाला आता गालबोट लागू लागलेले आहे. त्याचं कारण असं की कोल्हापूर नाका हा सगळ्या शहरांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे इथे कराड किंवा कराड मधून येण्या जाण्यासाठी असंख्य प्रवासी उभे असतात. पण याच कोल्हापूर नाक्यावरती एका नामवंत अशा संगम वाईनशॉप दुकानदार याने सरळ सरळ ओपन बार करून टाकला आहे. सगळे दारू विकत घेणारे इथून दारू विकत घेऊन सरळ सरळ पुढे नाक्यावर रस्त्यावर येऊन दारू ढोसत बसतात. या प्रकारामुळे तिथे थांबणारे महिला प्रवासी आणि नागरिक यांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खरं तर फक्त विक्री करणे हे वाईन शॉपचे काम असते, पण या वाईन शॉप दुकानदार यांची आता खूप मस्ती वाढू लागलेली आहे. पोलीस प्रशासन यावरती कारवाई करणार का हे आता पाहावे लागणार आहे.